सगळ्यात मोठा अपेक्षा भंग उद्धव ठाकरेंनी केला की अजित पवार यांनी? देवेंद्र म्हणाले, राज्यात जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असतानाही शिवसेना आणि भाजपला सरकार स्थापन करता आलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. तत्पूर्वी भाजपनं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मात्र भाजपचा तो प्रयत्न फसला आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 80 तासांमध्ये कोसळलं. यावर भाष्य करताना फडणवीसांनी या काळात झालेल्या सर्वात मोठा अपेक्षा भंग कोणी केला याचं उत्तर दिले. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास महिनाभर सत्ता संघर्ष चालला. त्यावेळी सर्वात मोठा अपेक्षा भंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यातल्या मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला होता, मात्र उद्धव यांनी निकाल लागताच आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटले. त्यानंतर शिवसेनेनं थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली. शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीशी बोलायला वेळ होता, मात्र माझे फोन घ्यायला वेळ नव्हता, असं फडणवीस म्हणाले. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरू केल्यानं आम्ही अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही अजित पवारांकडे गेलो नव्हतो, तेच आमच्याकडे आले होते. त्यांनी आमदाराचं पाठिंबा पत्र दिल्यानं आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करून सकाळी शपथविधी घेतला, असं फडणवीस म्हणाले. या संपूर्ण घटनाक्रमाची शरद पवारांना कल्पना होती, मात्र त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या अर्धसत्य आहेत. त्यांच्यात आणि मोदीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पुढे कळेलच, असे म्हणत फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवला.